आप देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। खोकरला जिला परिषद क्षेत्र के राष्ट्रीय कांग्रेस के कार्यकुशल उम्मीदवार योगेश्वरी धर्मेंद्र बोरकर यह कई वर्षों से जिला परिषद क्षेत्र के साथ ही भंडारा जिले के अनेक सामाजिक कार्य किए हैं, साथ ही वे सरपंच भी हैं। सरपंच के पद पर होने के कारण कई विकास कामों को गति देते हुए नागरिकों की समस्या को समझकर उसको हल करने का काम अभी भी कर रही है और आगे भी करते रहेंगी। वह खोकरला जिला परिषद क्षेत्र से चुनाव के उम्मीदवार है। योगेश्वरी धर्मेंद्र बोरकर ने खोकरला जिला परिषद क्षेत्र की जनता से अपील की है कि उनके चुनाव चिन्ह पंजा पर वोट देकर उन्हें अधिक बहुमतों से विजय बनाएं। मैं योगेश्वरी धर्मेंद्र बोरकर, जिला परिषद क्षेत्र पंचायत समिति खोकरला, याच्यामधून मी आता उभी झाली आहे। तरी पण मी सरपंच असून सुद्धा मी आपल्या गावाचा खूप खूप विकास केला आहे। त्या विकासामध्ये आपल्या गावी मी सर्वांसाठी नळाची योजना दिली आहे, शाळा उपलब्ध करून दिली आहेत, अजून अंगणवाडी उपलब्ध करून दिली आहे आणि आरोग्य शिक्षणासाठी खूप चांगल्या सोयी करून दिल्या आहेत। तरी पण मी आपल्या क्षेत्रात जरी आता उभी आहे, त्या क्षेत्राचा पण खूप खूप विकास करण्याचा मला संधी दिली तुम्ही, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते। आणि तुम्ही मला असे समजा की ही व्यक्ती आता आपल्यासाठी काम करण्यासाठी आली आहे, तरी पण सगळ्यांनी मला खूप चांगलं मोलाचं म्हणजे मार्गदर्शन केलं आहे। ज्यांच्या ज्यांच्या घरापर्यंत पोहोचली त्यांनी आपली मला समस्या सांगितली आहे। ती समस्या आहे की आमच्या गावामध्ये नाल्या नाही आहेत, नाले रस्ते असूनसुद्धा त्यांच्यावर कवर नाही आहेत। अजून जे आहेत आपल्या मुलांसाठी घरकुल्स वगैरे, मुलांच्या शिक्षणासाठी सोयी सुविधा करून द्या, हे त्यांनी माझ्या कानापर्यंत पोहोचवले। तरी पण मी त्यांच्यासाठी विकास करण्याचा मी प्रयत्न करेन। आणि तुम्ही मला बहुमतानी पंजा या चिन्हाची बटन दाबून बहुमतानी विजय करा, हीच विनंती करते। मी प्रमोद मानापुरे, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी आहे। मागील 20 वर्षापासून या मागातून ज्या पक्षाचे उमेदवार आलेले आहेत निवडून, त्यांनी नियोजन शून्य काम केलेलं आहे। भोजापूर ग्रामपंचायतीमध्ये मागील 5 वर्षामध्ये जो भोंगळ कारभार झालेला आहे तो सगळ्यांच्या निदर्शनास येत आहे। आमच्या पक्षाच्या उमेदवार प्रत्येकांच्या दारोदारी जाऊन त्याला ज्या पद्धतीनं प्रोत्साहन आणि उत्साह मतदारामध्ये दिसून येत आहे, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे। दुसरा मुद्दा असा आहे की जो ओबीसीचा मुद्दा चिघळलेला आहे, त्या ओबीसीच्या वातावरणामुळे सगळे लोक चिंतेत होते, परंतु आम्ही त्यांची चिंता दूर करण्यात आल्या। एम्पेरिकल डाटाचा मुद्दा समोर आलेला आहे, एम्पेरिकल डाटा जसा केंद्र सरकारने सांगितलं अशुद्ध आहे, पण ती जिम्मेदारी त्यांची सुद्धा होती की त्यांनी तो अशुद्ध डाटा शुद्ध करण्यासाठी 7 वर्ष त्यांच्याकडे वेळ होता, पण तो डाटा मुद्दाम करून शुद्ध न करता तसाच्या तसंच सुप्रीम कोर्टामध्ये मांडला आणि आपला ॲफिडेविट देऊन ओबीसी समाजावर जो अन्याय केलेला आहे त्या अनुषंगाने ओबीसी समाजसुद्धा सरकारच्या क्रियाचलनावर नाराज आहे। त्यामुळे आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे आणि आमच्या जर उमेदवार इथून निवडून आला आणि ज्या मूलभूत सोयींचा अभाव या क्षेत्रामध्ये दिसून येत आहे, खोकरला जिल्हा परिषद अंतर्गत अन्न वस्त्र निवारा बेरोजगारीचा मुद्दा आहे आणि घरकुलाच्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात इश्यू बनलेला आहे, त्यामुळे आम्ही आमच्या उमेदवाराच्या मार्फत निवडून आल्यानंतर आम्ही त्या प्रथम दर्शनी तेच कामे आमच्या हातात घेऊ आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू। आम्हाला ज्या निकषाप्रमाणे जे आम्हाला नामनिर्देशन पत्र दाखल करायला लावलं त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की आमचा जो ओबीसी प्रवर्गामध्ये मोडत असताना त्यांनी केंद्र सरकारने हा वेळेवर तेढा निर्माण करून आमच्या मुद्द्याला दावलण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला त्या ओपन जागेमध्ये लढवून हा आमच्यावर खूप मोठा अन्याय अत्याचार होत आहे, तर त्याच्यामुळे आमच्या ओबीसी समाजाची जी जनता आहे ते दुखी आहे।
आपके अपने चैनल बीएस क्राइम इंडिया न्यूज की खबर सबसे पहले देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूलें।